जी मुबारक हो, मुंबई में हमला होने वाला है, 26/11 की नई ताजी याद दिलाएगा, असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री आला आहे। त्यामुळे सर्व मुंबईतील पोलीस ठाणे आणि तपास यंत्रणा सज्ज करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी रात्रभर कारवाई सुरू आहे। मुंबई पोलीस सतर्क झाली असून मुंबईतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पाकिस्तानातील नंबरवरून काल रात्री 11:45 वाहतूक नियंत्रण कक्षास धमकीचा मेसेज आला। त्यानंतर या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 506/2 अन्वये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आता मुंबई पोलिसांनी विरार येथून एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे। संबंधित व्यक्ती उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे। नंबर UPATS चा आहे, मात्र धमकी देणाऱ्याने व्हॉट्सअपवर 7 क्रमांक देखील वाहतूक नियंत्रण कक्षात शेअर केलेत। यापैकी 1 नंबर हा उत्तर प्रदेश ATS चा असल्याचं निदर्शनास आलंय। मीडियाकडून 94 54 400 650 या क्रमांकावर संपर्क साधला असता हा क्रमांक उत्तर प्रदेशच्या ATS चा असल्याचं निदर्शनास आलं। या नंबरवरील व्यक्तीने हा नंबर UPATS चा असून इंटरनेटवर हा नंबर उपलब्ध असल्याचं सांगितलं। संशयितांची माहिती गोळा केली जातीये। हा नंबर ATS अधिकाऱ्याचा असून त्याचे नाव सांगण्यास नकार दिला। तसेच पुढे त्यांनी माहिती दिली की नुकतेच स्वातंत्र्य दिनापूर्वी पकडलेल्या 3 दहशतवाद्यांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्याची प्रक्रिया दहशतवाद विरोधी पथकाने सुरू केली आहे। सुरुवातीला या तिघांची स्वतंत्रपणे चौकशी करून त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर संशयितांची माहिती गोळा केली जातीये।